हेलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून। वेलकम टू काउंटी स्माइल्स। वेलकम टू काउंटी स्माइल्स। आज आपण कुठे चाललोय? झाडा खाली आंब्याच्या। आंब्याच्या नाही, बदामाच्या झाडा खाली। हा नारळाच्या। आम्ही चाललोय बदामाच्या झाडाखाली, पारावर बसून आम्ही वनभोजन करणार आहोत आणि त्यासाठीची तयारी तुम्हाला दाखवते। हे सर्व आपण झाडाखाली गेल्यावर बघूया आज आम्ही काय काय जेवण बनवलं आहे। आई जेवणाचं सगळं सामान घेऊन निघालेलं आहेत। ऐश्वर्या कधी नाही ते मदत करते आणि इवा काय करते? इवा चटई घेणार आणि बहुतेक पाऊस पडणार आहे, त्यामुळे आमचं आलाच थोड्याशा पावसात मस्त वनभोजनाची मजा मिळणार। हो, आपण गाडीत जाऊया। गाडीत इवाचा एक प्लॅन आहे गाडीत जेवण्याचा। आजी आणि नातीने पहिला नंबर लावलेला आहे ना। एप्रिल आणि मे महिना आमचे 2 महिने फक्त प्लॅनिंग करण्यात गेले वनभोजनाचं। वनभोजनाचं प्लॅनिंग म्हणजे काय न्यायचं, कसं जायचं, कुठे जायचं, एवढं आम्ही फक्त 2 महिने प्लॅनिंग करत होतो। आणि आता आम्ही जूनमध्ये आलो आहे, ते पण घराच्या शेजारीच, कंपाऊंडच्या आतच। कंपाऊंडच्या आत का होईना, पण वनभोजनाचा आनंद घ्यायचा होता म्हणून आम्ही ठरवलं की ठीक आहे, पाऊस पडला तर बघू नंतर, पण बाहेर येऊन जेवायचंच। इवा पत्क्यांना खूप घाबरते आणि पत्ते किती लांब आहेत, खूप लांब आहेत। नाही ना, पत्ता कशाला येतील आणि आली तरी काय। आज वनभोजनासाठी प्रॉपर गावरान जेवणाचा पेट आहे, जो मला आवडत नाही। कांदा, लिंबू, मिरची, चटणी, लोणचं आणि ताक आणि वाटी, ताकाची कढी, गोड वरण। तांदळाची भाकरी आणि झणझणीत पिठलं नाही मला। मग तू काय खाणार आहेस? झणझणीत नसतं हे, झणझणीत बनवत नाही पिठलं। आज मी भरपूर मिरच्या घातल्यात म्हणूनच मी त्याला झणझणीत बोलले। आणि पहिला ताट कोणाला? मम्माला। मरगळलाय इथे खाली यायच्या आधी दोघींचा झिंगाटवर डान्स चाललेला, त्यामुळे त्या अशा झाल्या, दमल्यात। वनभोजन पिठलं, इवाने टायटल बनवलंय वनभोजन पिठलं, है ना इवा? वनभोजन पिठलं। बस आईचं वाढण्याचं काम सुरू आहे। आमचं वनभोजन आटोपलेलं आहे, खतम। आणि इथे इवा आणि ऐश्वर्याचा खेळ सुरू झालाय। हा बोला। काय बोला?
तुझा कोण आहे? माझा हॅलो। हां मी बोलती आहे इवा। हां बोल काय करतेस? अरे आता मी लिटन गली येते। लिटन गली येते? व्यवस्थित गाडी चालव। हां हां। आणि आतूला पण नीट घेऊन येताना। हां। तिला पाडू नकोस कुठे। ओके बाय। पेट्रोल भरलास? नाही म्हणजे पेट्रोल भरून येणार नाही, आता पेट्रोलच भरायला चालली आहे। बर म्हणजे तू पेट्रोल वाली? मी पेट्रोल वाली। अरे बापरे 200 चे पेट्रोल भरा, तुम्हीच भरा 200 चे। अरे म्हणजे मोठा सीटर उघडा तुमची। हे 200 चे पेट्रोल चला। जागा जागा दिली तू काय गाडीस का? हॅलो हॅलो। हे नको हॅलो, नाही तुटेल वायर। हॅलो हा गाडी चालवतो ना, बोलू नको फोनवर, गाडी थांबव आणि बोल। हा बोल। पेट्रोल भरलंस? हा भरलं। बर ठीक आहे चल, मी वाट बघते तुझी। वाव काय आहे? वाव किती छान आहे, थँक यू। अशा प्रकारे आत्याबाई पडलेल्या आहेत त्या टी व्ही वरून आणि इवा मॅडम त्यांची मदत करते। हा हा सरळ बसायचं असतं त्याच्यावर, वाकडं तिकडं बसायला कोणी सांगितलेलं आहे की नाही काळू? बरोबर ना काळू? नुसता हसतो काळू। आऊ आऊ आता नीट बस असतो, मी गाडी चालवते। अगं तू तर आता ऍक्टिवा चालवत होतीस ना? आऊ ही माझी गाडी आहे। अकरा अकरा हे काय? हे ना एक रानटी वेल आहे, त्याचा हा पुढचा वरचा जो आता वेल हे होतो ना, हा वरती कोवळे वेल आलेले ते तोडून घेतात भाजीला। ह्याचे तर नुसती कांदा मिरची व नाही तो वाल घालून सुकट घालून तो आत्ता आला होता ना, कांद्यावर पडतायचे नुसती सुकट घालायचे। म्हणजे आज संध्याकाळी का अकुरची भाजी, पावसाळी स्पेशल अकुरची भाजी। आपण लावलेली आत ती आलीच नाही, बाहेरची उगवली शेवळ काढायला पाहिजे। ती पण एक पावसाळी रानभाजी आणि ती दुसरी कुठली नाव घ्या त्याचं अकुर। अकुर म्हणजे खरं अंकुर, जे नवीन फुटतात ते कोंब ज्याला अंकुर म्हणतो आपण, पण हे बोली भाषेमध्ये हा अकुर, त्याला अकुरची भाजी। ही रात्रीची भाजी आणि ही आमची कालच खाऊन झालेली आहे। घरात बाजारातून आणली, ही आपल्या दाराशी आलेली दोन आहे आणि बाजारातून आणलेली पण आहे। आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आमची जांभळं आणि फणसाच्या गऱ्यांची पार्टी सुरू आहे। आमची कसली पार्टी इवा? जांभळं इवाची फेवरेट जांभळं। कोण बियातून तू जांभळाचं झाड काढणार आहेस? आणि मग बिया बिया मातीत लावणार आहे आणि मग पावसाने पाणी पडेल आणि मग या जांभळं आणि पणसाचे गरे खायला। सकाळपासून ढगाळ वातावरण आहे त्यामुळे भरपूर गरम होत आहे, आम्ही पटापट जेवण उरकले आणि आता पाऊस येणार आहे, आता पाऊस येणार आहे। पावसाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय कारण भरपूर भरपूर गरम होत आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला?
छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काउंटस पाहायला सबस्क्राइब करा. अरे वा, सबस्क्राइब बोलायला शिकली वा. बाय 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 बाय. पुढच्या व्हिडिओ मध्ये लच लच भेटू. आम्ही आहोत चिकू पिकू हाई बुबू.